नमस्कार, माझे नाव ऋषिकेश गायकवाड आहे. आज मी आणि माझे सहपाठी तुम्हाला काही बहुव्रीय प्रश्न आणि चुकी बरोबरचे प्रश्न विचारणार आहे. चला तर मग सुरू करूयात. तर आज मी तुम्हाला व्यायामाचे महत्व या कवितेवर बहुव्रीय प्रश्न विचारणार आहे. प्रश्न क्रमांक एक. व्यायामाला आपला डॅश मित्र म्हणलेला आहे. आरोग्यदायी, निरोग्यदायी, विरोध, प्रतिकार शक्ती. अचूक उत्तर आरोग्यदायी. प्रश्न क्रमांक दोन. व्यायामामुळे डॅश होऊन सहज अन्न पचन होते. अग्निदीपन, सात्विक, दीर्घ आयु, स्फूर्ती. अग्निदीपन. अग्निदीपन. अचूक उत्तर अग्निदीपन. व्यायामाचे महत्व या कवितेचे कवी चे नाव काय आहे? अ बालजी पंडित, ब वसंत अवसरे, क रमेश मंत्री, ड राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. अचूक उत्तर राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. प्रश्न क्रमांक चार. व्यायामाने कोणती शक्ती वाढते? मानवी, स्फूर्ती, राष्ट्रीय, प्रतिकार. 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 अचूक उत्तर प्रतिकार. व्यायामे डॅश होय दीर्घायु. अ पाणी, ब मानव, ज क जीवन, ड ताकत. मानव. मानव. अचूक उत्तर मानव. व्यायामे अंगी वाढे कार्य कर डॅश कार्य करण्याची. अ जीवन, ब आरोग्य, क स्फूर्ती, ड शक्ती. अचूक उत्तर शक्ती. अचूक उत्तर स्फूर्ती. प्रश्न क्रमांक सात. व्यायामामुळे अंगी राहे तरतरी, डॅश उत्तम शरीरी. अ रक्त व्यवस्था, ब अग्निदीपन, क ध्यानी, ड ज्ञान. अचूक उत्तर अग्निदीपन. अचूक उत्तर रक्तव्यवस्था. प्रश्न क्रमांक आठ. व्यायामाचे महत्व ही कविता आपल्याला काय करायला प्रेरित करते? अ व्यायाम, ब वेट लिफ्टिंग, क डान्स, ड अंगी हालचाल. व्यायाम. अचूक उत्तर व्यायाम. आता मी रक्षितला पुढील प्रश्न विचारण्यास बोलितो. सुप्रभात, मी रक्षित अकोले इयत्ता 9वीचा छात्र आहे. आज मी तुम्हाला शब्दांच्या जाती या विषयावर बहुव्रीही प्रश्न विचारणार आहे. चला तर मग सुरू करूया. प्रश्न पहिला. मरावे पण कीर्तिरूपी उरावे हे वाक्य उभान्यावी अव्ययाचे कोणत्या प्रकारातले आहे? अ परिणाम बोधक, ब समुच्चय बोधक, क न्यूनत्व बोधक, ड विकल्प बोधक. न्यूनत्व बोधक. अचूक उत्तर न्यूनत्व बोधक. प्रश्न दुसरा. अधोरेखित क्रियापदांच्या प्रकार ओळखा. हे काम करू नये, नये ला नय अधोरेखित आहे. अ अकर्मक क्रियापद, ब सकर्मक क्रियापद, क संयुक्त क्रियापद, ड अनियमित क्रियापद. अकर्मक क्रियापद. अचूक उत्तर. अचूक उत्तर अनियमित क्रियापद. रुपेशने पत्र लिहिले हे कोणत्या प्रकाराचे क्रियापद आहे? असकर्मक क्रियापद, ब अकर्मक क्रियापद, क दोन्ही प्रकाराचे नाही,
द यापैकी नाही. सकर्मक क्रियापद. अचूक उत्तर सकर्मक क्रियापद. प्रश्न चौथा. सर्वनामांना डॅश असेही म्हणतात. अ सर्वनामे, ब प्रतिनामे, क विषयनामे, ड क्रिया विशेषण. सर्वनामे. अचूक उत्तर प्रतिनामे. प्रश्न पाचवा. आमच्या शाळेसमोर एक फुलबाग आहे. या वाक्यातील अव्यय ओळखा. अ उभयन्यावी अव्यय, ब क्रिया विशेषण अव्यय, क केवळ प्रयोग अव्यय, ड शब्दयोग अव्यय. क्रिया विशेषण अव्यय. अचूक उत्तर शब्दयोग अव्यय. प्रश्न सहावा. सरपटणारा प्राणी हा कोणत्या प्रकाराचा विशेषण आहे. अ गुण विशेषण, ब धातु साधित विशेषण, क सर्वनामिक विशेषण, ड संख्या विशेषण. गुण विशेषण. अचूक उत्तर धातु साधित विशेषण. प्रश्न सातवा. खालील शब्दातील भाववाचक शब्द ओळखा. अ राघव, ब विशाल, क गारवा, ड हिमालय. गारवा. अचूक उत्तर ऑप्शन क गारवा. प्रश्न आठवा. मला सारखी झोप लागली होती. अधोरेखित शब्द हे कोणत्या प्रकाराचे विशेषण आहे. अ गुण विशेषण, ब समासहित विशेषण, क सर्वनामिक विशेषण, ड संख्या विशेषण. संख्या विशेषण. अचूक उत्तर क सर्वनामिक विशेषण. आता मी उजेशला विनंती करतो की त्याने त्याचे प्रश्न विचारावे. नमस्कार, माझे नाव उजेश कुलकर्णी आहे. मी आता 9वी अ चा विद्यार्थी आहे. मी आज तुम्हाला शब्दाची जाती यावर प्रश्न विचारणार आहे. चूक की बरोबर. प्रश्न एक. शब्दांची जाती तीन आहेत. चूक. बरोबर उत्तर चूक. प्रश्न दोन. ज्या शब्दांचा वाक्यात उपयोग करताना कोणत्याही प्रकारचा बदल न होता उपयोग होतो त्यांना अविकारी शब्द म्हणतात. बरोबर. बरोबर. बरोबर उत्तर. बरोबर. प्रश्न तीन. विकारी शब्दांचे दोन प्रकार आहेत. चूक. बरोबर उत्तर चूक. प्रश्न चार. अविकारी शब्दांचे चार प्रकार आहेत. बरोबर. चूक. बरोबर उत्तर. बरोबर. जे शब्द वाक्यात उपयोगात येताना त्यांच्या रूपात कोणत्या तरी प्रकारचा बदल होतो त्यांना विकारी शब्द म्हणतात. बरोबर. 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 बरोबर उत्तर. बरोबर. प्रश्न सहा. नाम हा अविकारी शब्दाचा प्रयोग प्रकार आहे. चूक. 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 बरोबर उत्तर चूक. प्रश्न सात. क्रिया विशेषण अव्यय हा विकारी शब्दाचा प्रकार आहे. चूक. बरोबर उत्तर चूक. प्रश्न आठ. नाम सर्वनाम विशेषण विकारी शब्दांचे प्रकार आहेत. बरोबर. बरोबर उत्तर. बरोबर. आता मी पुढील विद्यार्थीला ते त्यांचे प्रश्न विचारायला विचारतो.
नमस्कार, माझं नाव सिद्धी विजय भागवत आहे. आज मी तुम्हाला व्यायामाचे महत्व याच्यावर चुकी बरोबर प्रश्न विचारणार आहे. पहिला प्रश्न, व्यायामाने प्रतिकार शक्ती वाढते. बरोबर. दुसरा प्रश्न, बरोबर उत्तर. दुसरा प्रश्न, व्यायामाने जडत्व वाढते. चुकी बरोबर. चुक. बरोबर. तिसरा प्रश्न, व्यायाम सर्व करता उपयुक्त असतो. बरोबर. बरोबर उत्तर. बरोबर. चौथा प्रश्न, व्यायामाने स्नायू अशक्त होतात. ठीक आहे. व्यायाम सर्व करता उपयोग असतो. बरोबर. बरोबर. व्यायामाने अचूक उत्तर. बरोबर. व्यायामाने स्नायू अशक्त होता. चुक. चुक. बरोबर उत्तर. चुक. त्रिकोण दोष आहे पित्त, कफ व वायू. बरोबर. अचूक उत्तर. बरोबर. माणूस व्यायाम केल्याने अल्प आयु होतो. अचूक उत्तर. चुक. व्यायाम आरोग्यदायी मित्र आहे. बरोबर. अचूक उत्तर. बरोबर. शरीर कोणत्याही आजाराला थार देत नाही. बरोबर. अचूक उत्तर. बरोबर. व्यायाम केल्यामुळे शरीराची अनावश्यक चरबी कमी होते. बरोबर. अचूक उत्तर. बरोबर. उत्तम आरोग्य संपत्ती नाही आहे. अचूक उत्तर. चूक. आता मी माझ्या पुढच्या विद्यार्थीला विनंती करते त्याचे प्रश्न विचारण्यासाठी. व्यायाम रहता ऋषिकेश. मी नववी अ ची छात्र आहे. तर आज मी तुम्हाला व्यायामाचे महत्व याच्यातले एमसीक्यू चे प्रश्न विचारणार आहे. तर माझा पहिला प्रश्न आहे, डॅश सर्व प्रकारचा शत्रू आहे. पहिलं आरोग्य, दुसरं व्यायाम, थर्ड आळस, फोर्थ आहार. आळस. 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 अचूक उत्तर आहे. डॅश न करता जर आपण चांगला आहार केला तर ते विष बनून शरीराला मारते. फर्स्ट आळस, सेकंड व्यायाम, थर्ड अभ्यास, फोर्थ लेखन. व्यायाम. व्यायाम. हे अचूक उत्तर आहे. थर्ड, व्यायामाने अंगात डॅश संचारतो. आळस, स्फूर्ती, प्रतिकार शक्ती, उत्साह. स्फूर्ती. प्रतिकार शक्ती. स्फूर्ती. उत्साह हे अचूक उत्तर आहे. फोर्थ, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा जन्म डॅश साली झाला होता. 1909 हे अचूक उत्तर आहे. पाचवं, व्यायामामुळे स्नायू डॅश होतात. पहिलं बळकट, दुसरं स्फूर्तीदायक, थर्ड जीर्ण, फोर्थ आळशी. बळकट. बळकट हे अचूक उत्तर आहे. व्यायामाने पहिलं प्रतिकार शक्ती वाढते, सेकंड स्वावलंबनाची वृत्ती अंगी बांधते, थर्ड आळस येते. यापैकी सगळे. प्रतिकार शक्ती वाढते. बरोबर. प्रतिकार शक्ती वाढते हे अचूक उत्तर आहे. व्यायाम केल्याने शरीराचा डॅश निघून जातो. पहिलं प्रतिकार शक्ती, दुसरं विष, थर्ड स्थलपणा, फोर्थ यापैकी कोणतेच नाही. यापैकी कोणतेच नाही. थळपणा हे अचूक उत्तर आहे. आठवं, व्यायामामुळे अंगातला काम करण्याचा उत्साह व डॅश वाढतो. पहिलं उत्साह, सेकंड जीर्ण,
थर्ड जोम, फोर्थ त्रिगुण दोष, उत्साह त्रिगुण दोष, जोम हे अचूक उत्तर आहे. धन्यवाद.